कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुझं बालपण कुठलं? माझं मुंबईतलं. मुंबईत कुठे? बोरिवली. ईस्ट मध्ये माझं माहेर आहे आणि वेस्ट मध्ये माझं सासर आहे. हे कसं काय? कसं काय म्हणजे, कारण माझं लग्न होऊन आताच एक वर्ष झालं, मे मध्ये लग्न झालं माझं लास्ट इयर. मालिकेत नाही ना झालं अजून? नाही अजून. अच्छा अच्छा, म्हणजे कन्फ्युज नको व्हायला म्हणून मी घाबरलो ना. आधी ईस्टला होता, आता तुम्ही वेस्टला राहता. तिकडे कोण कोण आहे? मी आणि माझा हजबंड दोघेच राहता. हो. काय करतात ते? ते प्रोड्युसर आहेत. मी एक फिल्म केली होती सूर सपाटा, त्याचे ते प्रोड्युसर. कुठला? सूर सपाटा. सूर, तिथे सूर जुळले. हो. किती निरागस हसू आणि हास्य चेहऱ्यावर उमटलेला आहे. बरं, आज उखाणा घ्या ना वहिनी. संसार असतो दोघांचा, दोघांनी तो सावरायचा. शरयूने जर पसारा केला तर जयंतने तो आवरायचा. बिचारा सपाटा. काय जयंत होत असेल, पण कसा आहे स्वभाव? कसा आहे? मस्त. जयंत रावांचा म्हणजे माझ्या एक्झॅक्ट ऑपोजिट आहे. म्हणजे कसा काय? म्हणजे मी जेवढी बडबड करते, जेवढी मस्ती करते, त्याचं एक्झॅक्ट ऑपोजिट. म्हणजे तो सगळ्या गोष्टी सांभाळून घेत. बरं, नमस्कार सर. नमस्कार. आपलं आता आधी मालिकेतलं नाव सांगा. सर, माझं नाव प्रसाद प्रमोद जवादे. मी या मालिकेत, पारू या मालिकेत, आदित्य किर्लोस्करची भूमिका करतो. आदित्य किर्लोस्कर हा एक अत्यंत शिस्तबद्ध, खूप शिकलेला आणि सुस्वभावी असा एक मुलगा आहे. बरोबर. जो आईवर नितांत प्रेम करतो. आईचा शब्द हा त्याच्यासाठी सगळ्यात शेवटचा शब्द असतो. त्याच्या पुढे काहीच नसतं. ह्यातली एकच गोष्ट जी काय साम्य आहे ती माझ्या आणि आदित्य किर्लोस्करमध्ये ती साम्य आहे. आता आपण कुठे राहता? आता मी माझी फॅमिली राहते पुण्यात, गहुंजेला. कोण कोण असतं तिकडे? आई, बाबा आणि बहीण, मोठी बहीण. माझ्यापेक्षा एक वर्षांनी जी मोठी आहे ती. आणि मी आणि बायको आम्ही राहतो ठाण्याला, घोडबंदर. मग तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? सर, आमच्या लग्नाला 6 महिने झालेले. ताजं आहे? ताजं, एकदम ताजं. कसं जमलं कसं तुमचं? सर, आम्ही एका शो मध्ये गेलो होतो. कुठला शो होता? एक होता तत्सम शो, रियालिटी शो होता. आणि त्या शो मध्ये आमचे जरा तार जुळले. पण ही झाली एक गोष्ट, ही गोष्ट ती सांगते की बाबा त्या पद्धतीने आमचे गणित जुळले आहेत. पण माझ्या मते काही वर्षांपूर्वी 2015 साली वगैरे एका डेली सोपमध्ये कॅमियो केला होता मी आणि तिने सुद्धा. तर त्या दरम्यान मी तिला मढपासून ते दादरपर्यंत सोडलं सुद्धा होतं गाडी. पण मला सांगा, जनरली जर नवीन कोण मालिकेत असेल आणि रात्र झाली तर तुम्ही सोडायचं हे पहिल्यापासून? नाही, असं अगदीच नाही आहे सर. ते त्यावेळी असं बायफ्लूक झालं होतं, कारण की मी पण दादरला जाणार होतो, तिलाही दादरला. असं तिलाच सोडलं होतं की अजूनही काही? नाही सोडलंय. खूप खूप कमी जण. मढला शूटिंग असेल तर खूप कमी जणांना मदत केलेली आहे, त्यातली ती एक होती. पण स्वभाव मदतीचा नाही आहे. किती चांगला स्वभाव आहे. सो मढ पासून ते दादर पर्यंत मी तिला सोडलं. आणि मला असं वाटतंय हे तार तिथे छेडले होते 2015 साली. त्याच्यानंतर मग आम्ही त्या शो मध्ये भेटलो. काय अगदी मागच्या वर्षी तो शो झाला होता, त्याच्यात भेटलो, त्याच्यात गणित जुळली. आता आपण अक्कलकोट मध्ये आहोत. आता पारू या मालिकेतून आम्ही तुम्हाला दोघांनाही बघत आहोत. पारू या मालिकेच्या बद्दल माझ्या मनात प्रश्न आहेत. आधी हेच चित्रीकरण कुठे करता तू? साताऱ्यात करतोय. किती जणांचं कुटुंब एक नव तिथे तयार झालेलं आहे? 85. 85 जणांचं युनिट आहे, युनिट आहे आमचं. आणि माझ्यासाठी ते एक खूप छान कुटुंब झालेलं आहे. आज स्वामींच्या इथून मी सगळ्यांसाठी प्रसादही घेऊन चाललो. किती मस्त. कारण बघा ना, एक वेगळं प्रेम वेगळ्या नात्याचं त्या सेटवरती पारू या मालिकेच्या तुम्हाला मिळतं. तुम्ही किती उत्तम तिथे आनंदी आहात हे शेवटी तुमच्या एक्सप्रेशन्स मधून आमच्यापर्यंत, मायबाप रसिकांपर्यंत पोहोचत असतं. अगदी पण. मग मला तुम्हाला विचारायचं आहे की तिकडे एक वेगळं नातं बहरत असत. त्या नात्यामध्ये कधी कधी वाद होता, कधी कधी अबोला येतो होतो, कारण इतके वर्ष एकत्र राहिल्यावर. तर तुमचं तसं काही झालंय तिकडे? तुमची तुम्ही दोघे जरा कॅरेक्टरच्या बाहेर येऊन कधी भांडलाय? असे भांडलो भांडलो नसू, काय म्हणतात त्याला, क्यू देणं, अरे हे करणं, किंवा कधी कधी मस्ती करायचा मूड माझा येतो तेव्हा ती अजिबात मस्ती करायचं. कधी तिचा खूप मस्ती करायचा मूड असतो, कधी मी आपला एकदम शांत असतो. पण तुम्हाला जर विचारलं की सेट वरच्या शरयूने स्वभावात बदल करायला पाहिजे असेल तर कुठला केला? आय थिंक सो, जर असा खूप काही बदल करायचा असेल ना तर ती राग नको मानू, पण लिपस्टिक साठी जेवढा वेळ घेतला तेवढा वेळ नाही घेतला तर खूप आवडेल.
प्रश्न विचारलाच नव्हता बरं त्याचं राहू द्या तुम्ही मला सांगा त्याने स्वभाव बदलायला कमी वेळ घे त्याने स्वभाव बदल करायचा असेल तर कुठला करावा एक तो जे टीज करतो ना मुद्दाम टीज करतो हे खोड्या काढतो गपचूप जाऊन आणि अरे मी काहीच नाही केलं मी नव्हतोच मी तो नव्हतोच मी नाही तरी मी नाही मी नाही त्याने केलं हा स्वभाव त्याने बंद केला पाहिजे त्यांच्या स्वभावातली किंवा त्यांच्या वागण्यातली अशी कुठली गोष्ट आहे जी वर्षभरात तुम्हाला खटकली पाच गोष्टी त्यांच्या स्वभावातल्या बदलायच्या पटकन सांगा एक एक म्हणजे तो तापटपणा कमी करायचा दुसरं म्हणजे तिने थोडस अजून ऍडव्हेंचरस झालं पाहिजे आळस केला नाही पाहिजे कुठे दोन तिसरा म्हणजे माझी अशी अजिबात इच्छा नाही की तिने पूर्णपणे स्वयंपाक शिकावा चौथं काय लवकर सांगा त्यानंतर तिने गाडी शिकली पाहिजे तडक तिला गाडी येत नाही ती सतत तुम्हाला कुठेही घेऊन जाते गाडी चालू फोर व्हीलर तिने शिकली पाहिजे इच्छा झाली अपेक्षा झाली बदल आहे हा तिने कंटाळा करते त्याच्यासाठी चार लवकर दहा तिने प्रोक्रॅस्टिनेट नाही केलं पाहिजे गोष्टी हे ऐकल्यावर काय प्रतिक्रिया असेल माहित नाही तिचा चेहरा आता एपिसोड बघताना तिचा चेहरा अख्खा ब्लँक असणार आहे वहिनी मी क्षमा मागतो जाहीररित्या झी मराठीवरून आज देव प्रसाद ज्या पद्धतीने व्यक्त झाले त्यात त्यांची भावना कुठलीही वाईट नव्हती पण मनात जे साठलेलं होतं ते स्वामींचरणी येऊन त्यांनी आता बाहेर काढलेलं आहे तुमच्या मिस्टरांनी सोबत कुठला बदल केला पाहिजे प्रत्येक गोष्टीत मला इन्स्ट्रक्ट करत राहतो अच्छा ही गोष्ट कर ही गोष्ट नको करू मला असं वाटतं सल्ले देणं कमी करायला पाहिजे हो बस एवढंच एक बाकी काहीच नाही बाकी काही पाच नाहीच कुठून आणू म्हणजे हा कार्यक्रम माऊलींचा आहे ना आमच्या त्यामुळे त्यांना थोडस असं थोडा डिस्काउंट पण एकदा मला मी आजच सांगतो लवकरच आपण अमृता वहिनींबरोबर प्रसादना भेटणार आहोत याच कार्यक्रमात आणि मला तेव्हा अनेक मनातले प्रश्न आहेत जे मी त्यांना विचारू शकलेलो नाही ते नक्की विचारेन पण आत्ता पारू या मालिकेत तुम्ही 80-85 जणांचं युनिट एकत्र काम मायबाप रसिक प्रेक्षक तुमच्यावरती प्रचंड प्रेम करतात अत्यंत निरागस अशी पारू तिचा तो पहिला प्रोमो आजही नजरे समोरून आमचा गेलेला नाही किंवा आदित्यचं येणं हेलिकॉप्टरमधून येणं आणि त्याचं ते उतरणं हे सगळं प्रेम झी मराठी कायमच करत आले थँक्यू असं वाटतंय हे सगळं करत मला तर खूप मस्त वाटतंय कारण मी जेवढं झी मराठीला झी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना जितकं मी थँक्यू म्हणेन तितकं कमी आहे कारण एकदम शॉर्ट पिरियडमध्ये आम्हाला भरपूर प्रेक्षकांचं प्रेम मिळालं खूप आम्ही घराघरात पोहोचलो हे फक्त शक्य झाले ते झी मराठीमुळे कारण की खरंच जे प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज होतात ज्या ज्या ठिकाणी आम्हाला घेऊन नेलं जातं प्रत्येकजण आम्हाला पारू आदित्य या नावाने हाक मारतात तो ते आम्हाला खूप भारी वाटतं त्यामुळे मला खरंच मी एकदा डान्स करायचे मी त्यामुळे मी डान्सच्या शोच्या निमित्ताने मी आले होते एकदा 5वी 6वीत असेल मी तेव्हा आणि त्यानंतर मी आत्ता येते आणि ते पण एकदम जवळून दर्शन घेतलं त्यामुळे मी धन्य झाले Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री